जोपर्यंत ॲम्ब्युलन्सचा आवाज आपल्या घरातून येत नाही तोपर्यंत आपल्याला त्या आवाजाची किंमत कळत नाही. तसंच जोपर्यंत आपल्या घरातल्या मुलींवर वाईट वेळ येत नाही तोवर दुसऱ्या मुलींची इज्जत कळत नाही. हे प्रत्येक मराठी माणसासाठी, स्वतःच्या राज्यात पाहुणे म्हणून राहू नका. महाराष्ट्रात आताय, मराठी हक्काने नाही माझा नि बोला. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. आपल्या नातेवाईकांना आपल्या सोशल मीडियावर ऍड करणं म्हणजे स्वतःच्या डोक्यावर सीसीटीव्ही कॅमेरा लावून फिरण्यासारखे. ही दुनिया आहे शेट, इथं लोक वेळेला फोन नाही फायदा उचल. दोन मिरू नका ज्यांचे लायकी आपल्या पायापाशी पण नसती. शेट आपलं पहिल्यापासून असायचं आहे, समोरचा बोलला तर आपण बोलतो नाही तर अनोळखी म्हणून बोलतो. जे म्हणतात ना बदललाय त्यांच्यासाठी, बदलत्या वेळेसारखा आणि बदलत्या लोकांसारखा नाहीये शेट मी. जसा काल होतो तसाच आज आहे आणि उद्या पण 100% तसाच असेल. हे कलयुग आहे शेट, इथं माणसाला कुत्र्याची आणि कुत्र्याला माणसागत वागणूक दिली जाते. स्वतःच व्यक्तिमत्व इतकं मोठं करा की आपण जिथं पण जाईन ना तिथं आपली ओळख सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे. स्वतःचा मोठेपणा लोकांना नका सांगत बसू, त्याने तुम्हाला मोठं नाही पण चुत्या नक्कीच समजतील. तुम्ही एका रात्रीत नोटाबंदी करू शकता, एका रात्रीत सरकार बनवू शकता, मग बलात्कार करणाऱ्याला एका दिवसात फाशी का नाही? तुम्ही जे काय आहे ना त्यात समाधानी माना, कारण की जिथं तुम्ही तिथं बऱ्याच लोकांची येण्याची स्वप्न असतील. स्वतःच्या बहिणीला कोण काय बोलले की राग येतो आणि दुसऱ्याच्या बहिणीला छेडायला जेव्हा बाहेर येते हो हारे मारदा. हे देवा सुंदर जगा म्हणजे कार माणूस खडविला. ना कोणाच्या पुढे जायचंय ना कोणाला कमी समजायचंय. ज्यांनी ज्यांनी मला कमी लेखलं होतं त्यांना एक नाही तीन टाइम कॉल यायचे. दिसणं आणि असणं यातील ज्यावेळेस फरक कळ ना त्यावेळेस फसणं आपोआप बंद होईल. स्वतःचे स्वतः किंग आणि किंग मेकर स्टेटस ठेवणाऱ्यांसाठी नसेल ना तर तोंडावर बोलायची सवय ठेवा. उगाच चार लोकांच्या त्यांना भुकत नका जाऊ. पहिली फुरसत में निकल. ही दुनिया आहे शेट, तिथं तोंडावर सलाम आणि पाठी मागून बदनाम करती. वा रे दुनिया. हे देवा सुंदर जगा म्हणजे कार माणूस खडविला सर खडविला. स्वतःला आधी सिद्ध करा नंतर लोक आपोआप तुम्हाला प्रसिद्ध करतील. शेट फोन मध्ये चांगले फोटो काढण्यापेक्षा आहे ना समाजात चांगली इमेज बनवा. बाळा दुनिया वाट लावती आणि आई बाप वाट दाखवते. चालावी चालावी वाट चालावी चालावी वाट. पैसे म्हणजे सगळं काही नसतं असं कॉन्फिडन्स नाही, बोलायला सुद्धा खिशात पैसे लागतात. बारावीला टॉपर म्हणून सगळं कॉलेज ज्याचं फॉलोअर होत तो टॉपर आज बॅक बेंचरचा फॉलोअर आहे. काळ बदलतो शेट. आयुष्य जगताना असं जागा कावळा शिवला नाही लोळला पाहिजे. शेट मला फेमस नाही व्हायचं, मला ना प्रत्येकाच्या मनावर राज्य करायचं. नेट मेल्यासारखं चालतंय आणि नाव ठेवलंय जिओ. वा रे अंबानी. लोकांचं जास्त मनावर नका घेऊ, स्वतःच्या कर्तृत्वाने मोठे व्हा. ओळख नसते लोक सुद्धा नातं जोडतील. बाबा आम्ही वाईट तुम्ही तरी कुठे लायकीचे.
दुनिया फक्त अनुभव देते, शेवटपर्यंत साथ फक्त आई बाप. खरं बोलून लोकांची मन दुखवलं तरी चालते, पण खोटं बोलून स्वतःची लायक दाखव नका. एकच वाक्य बोलणार पण पाडा. आजकाल जे शिमडी बोर असतो घोडा लावायच्या गोष्टी करतात, जस का याच्या दारातच घोडं बांधून. माणूस चांगला किंवा वाईट ओळखायचा असेल ना, तर फक्त एक बघा, तो त्याच्या आई बापा सोबत कसं वागतो, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळते. मुलगी हो बोलली तर चांगली, आणि नाही बोलली तर फालतू. वारे दुनिया. लाईफ मध्ये मोठा माणूस बनायचं असेल ना, फक्त एक करा, लोकांना कॉल यायला चालू करा, ते आपोआप तुम्हाला मोठी माणसं म्हणतात. काय बाबा, तुम्ही तर मोठी माणसं करतात पोर मला घाबर. पुरीला नाव ठेवणार नो, तुम्ही काय लायकीचे, नुसतं पुरीचं रिप्लाय आला तर गावभर सांगत सुटताय पटली म्हणून. आणि काही तर काय चॉकलेट बॉय, वारे चॉकलेट बॉय. लोकांच्या नजरेत खटकणं काही छोटी गोष्ट नाहीये, कारण की लोकांनी आपल्यावर जाळवं त्यासाठी पण लायकी लागते.